नांदेड, संभाजीनगर, नाशिक आणि कळवा येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्ण दगावण्याच्या घटना समोर येत असताना आता वसेविरार शहरात पॅथॉलॉजी लॅबचा गोरखधंदा समोर आलाय. महत्वाचं म्हणजे अशा 5 बोगस पॅथॉलॉजी लॅबना लॅब बंद करण्याची पालिकेने नोटीस देऊन देखील या बिनधास्तपणे सुरू असल्याचं दिसून येत आहे. वसईविरार महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत इमारती, मान्यता नसलेल्या अनधिकृत शाळा, बोगस डॉक्टरांच्या पाठोपाठ आता बोगस पॅथॉलॉजी लॅबची कारणामे समोर आली आहेत. वसईविरारमधील 5 लॅबना वसईविरार शहर महानगरपालिकेने बंद करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. तरीही यातील बहुतेक लॅब बिनधास्तपणे सुरू आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द केला असताना देखील गुजरातचा डॉक्टर राजेश सोने हा या 5 लॅबमधील रक्त आणि मलमूत्र तपासणीच्या रिपोर्टवर बिनदिक्कतपणे सह्या करत होता. याबाबतच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्यानंतर पालिकेने श्रीजी पॅथॉलॉजी लॅब, पार्थ डायग्नोस्टिक सेंटर, गेटवेल क्लिनिकल लॅबोरेटरीज, ग्लोबल केअर अँड वेलफेअर डायग्नोस्टिक सेंटर, श्री धन्वंतरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज या 5 पॅथॉलॉजी लॅबला आपल्या लॅब बंद करण्याच्या नोटिसा दिल्या. मात्र कार्यवाही काही केली नाही, त्यामुळे आजही त्या लॅब बिनधास्तपणे सुरू आहेत. अधिकच्या जर काही लॅब चालू असतील तर त्याचीही विशेष पथक नेमून शहानिशा करण्यात येईल आणि जर त्या परत चालू असेल तर त्या अधिनियमानुसार जी कारवाई प्रस्तावित असेल ती निश्चितच करण्यात येईल. आता जे महाराष्ट्र राज्यात जे घडत आहे की अपुरं मनुष्यबळ तेच महानगरपालिकेतही आहे, पण जेवढं तुमच्याकडे आहे ऍटलिस्ट त्याचा तरी वापर करून तुम्ही एखाद्या नवीन लॅबला परवानगी देताना तुम्ही स्वतः कागदपत्र तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये लॅबवाल्यांचंही काही प्रमाणात चुकत आहे. ते ज्या डॉक्टरची सही वापरणार आहेत किंवा ज्या डॉक्टरला अपॉइंट करतात तर तो डॉक्टर व्हॅलिड आहे की नाही हे बघण्याचं काम पण त्या लॅबवाल्यांचं आहे, प्लस महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचं पण आहे. या अशा लॅबमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात असतानाही पालिकेनं केवळ सोपस्कर म्हणून नोटिसा धाडल्या आहेत. मात्र वास्तव बघितल्यानंतर यातील बहुतेक लॅब या चालूच आहेत. डॉक्टर सोनीच्या ऐवजी दुसऱ्या डॉक्टरने या लॅब ठेवल्या आहेत. एका लॅब चालकाने तर लॅबची परवानगी मागणारे लेटर पालिकेला देऊन त्याची रिसिव्ह कॉपी घेऊन बिनधास्तपणे लॅब सुरू केली आहे. रिसिव्ह कॉपी म्हणजे पालिकेची परवानगी असल्याची माहिती या लॅब चालकाने मीडियाशी बोलताना दिली. महानगरपालिकेमध्ये देख रहा हूं 2 दिन से चल रहा है. उसके पहले तो हमको पता नहीं था कि राजेश सोनी का कुछ ऐसा है लफड़ा, फिर भी मैंने उनका नाम पहले से निकाल दिया है और महानगर पालिका में दूसरे डॉक्टर डॉक्टर ममता यादव हैं उनके नाम पे मैंने वहाँ पे अप्लाई किया हुआ है, सिविंगली आया हुआ है कि मैं तब तक लैब चला सकता हूँ. आजाराचे निदान करणारे रिपोर्टर्स लॅबमधून बनावट बनवले जात असल्याने रुग्णांच्या आरोग्याशी खेळ मांडला जातो आहे. वसेविरारची लोकसंख्या 25 लाख आहे. तसेच वसेविरार शहरात 150 अधिक पॅथॉलॉजी लॅब आहेत. पालिकेने अशा प्रयोगशाळांना केवळ नोटिसा पाठवण्यापलीकडे काहीही कारवाई केली नसल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. पालिका मोठी घटना होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय.